नमस्कार मित्र हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एकच विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही आजपासून ऐकणार आहात द स काकडे यांची कादंबरी घायाळ आणि आज या घायाळ कादंबरीचा भाग पहिला नारायणगावच्या रानात दुपारपर्यंत गोविंद आरामात पडला होता दुपार कलंडली तेव्हा मग तो ओढ्यानं चालायला लागला जागोजागी पाण्याची डबकी होती त्यात बारकाले मासे वळवळत होते त्यांना खाण्यासाठी बगळे जागोजागी उभे होते खडकाच्या टपऱ्यावरनं जिथे पाणी पाझरत होतं तिथे शेवाळ हिरवेपणा दाखवत होतं उन्हात तो हिरवेपणा डोळ्याला थंडावा देत होता उन्हाच्या लाटा आता डोळ्यापुढे कमी कमी येत होत्या पण दुपार कलंडली तरी उन्हाची खाई काही कमी झालेली नव्हती त्यामुळे रानात कोणी बाहेर पडत नव्हतं गोविंद आपला सणा फटेंग म्हणून असं बाहेर त्याच्या हातात गलोल होती कमरेला बागदार वेळा होता सगळं राम त्याचं पाय नेतील तिकडे तो फिरायचा गलोल आणि वेळा जवळ असला की तो भंगड राजा सगळे त्याच्या मनाचंच राज्य सार त्याच ते शिवार ओढ्यातनं बराच पुढे खडकाच्या टपऱ्याकडे तो आला तेव्हा तांबड्या पायाची टिटवी टीव 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 करत उडाली आणि मग तशीच सगळ्या रानाला हिव भरवायला लागले गोविंदच्या डोक्यावरनं फेऱ्या घालायला लागली, लागली। त्याचं दिवस कमी करायला लागले गोविंदानं ओळखलं या खडकाच्या आसपास कुठेतरी या टिटवीची अंडी असली पाहिजेत त्याशिवाय ती त्या अशी टिवटी व्हायची नाही गोविंदानं हातातली गलोल सावरली खाली वाकून त्यांनी चांगला गोटीसारखा गोल गरगरीत खडा घेतला गलोलीचं मधलं चांबडं पकडून त्यांनी रबर ताणला सरळ वर खडा फेकला गोविंद नेमबाज टिवटिवणारी टिटवी त्यांनी बरोबर टिपली होती वर्मावर घाव बसून टिटवी खाली भेलकांडत आली आणि खालच्या खडकाच्या बाजूला आपटली तिची टिवटीव तिच्या चोचीतनं करुणपणे बंद होत होती गोविंद विहिरीला जाळं लावून पारवं कबुतरं पाकडायचा पिंपळाच्या झाडाला फास लावून खडी खांबुड्या पाकडायचा बिळात हात घालून घोरपडी बाहेर खेचायचा हाताशी पारवा कबूतर किंवा घोरपड हाती आली की ती झाडाखालचा पाचोळा आणि काटक्या गोळा करायचा माचीसची काडी ओढायचा आणि सरळ त्यात हाती आलेलं सावज टाकायचा चांगलं खरपूस भाजलं गेलेलं ते मांस मग तो दातानं तसंच तोडायचं त्या मासाला मीठ किंवा मसाला लावायची त्याला गरज नसायची चांगला शेतकऱ्याचा तो तरणा बांड पोरगा पण तो भिल्ल ठाकराचं आयुष्य जगायला लागला होता कोणाच्या पण पिकाच्या शेतात तो घुसायचा बाजरीची कणसं जोंधळ्याची कणसं वेळ्यानं उडवायचा आणि पाचोळ्याच्या जाळावर धारायचा मग तो होरडा हातावर चोळून घ्यायचा आणि सरळ तोंडात टाकायचा माळ्याचा मळा तर त्याच्या बापाचा सरळ माळ्यात घुसायचा रातळ गाजरं सरळ जमिनीतनं उकरायचा कडाकडा चावून खायचा झाडावर फळं आली तर भरपेट खाल्ल्याशिवाय तो, भर तो कधी मळ्याच्या बाहेर पडायचा नाही पेरू जांभूळ सीताफळ आंबे सगळ्या सीझनची फळं तो खायचा उसाचं काणकं तर नेहमी त्याच्या हातात असायचं केळ्याच्या फण्या तो झाडावरच खायचा गोविंदाला तसा आगापिछा होता आई होती बाप होता पण त्या आईबापाला त्यांनी बेवारशी केलं होतं तो त्यांच्यात नव्हता कसं त्यांचं आणि त्याचं पाटणार पोरानं आपल्याला कष्ट करून खाऊ घालावं असं त्यांना वाटायचं आपल्या जिरायती शेतीत त्यांनी विहीर खणावी शेतीला पाणी पाजावं बागायत करावी मग त्यांनी शेतीत मरावं आणि ऊस केळी द्राक्ष पिकवावीत असं त्यांना वाटायचं पण गोविंदाला स्वतःच्या लहरीप्रमाणे जगायला आवडत होतं आई बापानं जन्म दिला म्हणजे काही उपकार केले नाहीत त्यांनी लहानाचं मोठं केलं म्हणजे विशेष असं काही केलं नाही असं त्याला वाटायचं आणि तसं ते त्यांनी आपल्या बापाला ठणकावून सांगितलं होतं त्यावर बाप म्हणाला अरे तसा संत मग आमच्या घरातनंच बाहेर पडणं बाबा तू आमच्या काष्टाच्या जिमिनीचा तुकडा बी खाऊ नको अरे म्हातारे तुझा तुकडा तूच खा मी तुला सांगतोय म्हातारे अर मूडदे बापाला म्हाताऱ्या म्हणतो बाई तू बापाची नजर आंदूक झाली होती म्हणून म्हातारी आई बोलली ए म्हातारे मग त्याला काय तरणे म्हणू काय आणि तुला काय तरणी म्हणू हं अगं तुम्हा दोघांची लाकडं गेली न देऊ खरे का नाही सांग बोल गोविंदानं आपल्या आईलाच सुनावलं होतं म्हणजेच गोविंदाला म्हातारे आईबापाची परवा नव्हती घरात राहून त्यांच्याशी तंडत बसण्यापेक्षा बाहेर पडलेलं चांगलं पडला सरळ बाहेर हातात गलोल आणि कमरेला वेळा बसला कलंदपणा करत राघ्या भिलाकडनं त्यांनी मासे पकडायचं एक जाळं सुद्धा पळवलं होतं राघ्या भिल्ल चा र, चांगला रांगडा गडी पण त्यालाही त्यांनी चांगलंच लांबवलं होतं त्याचं जाळं त्यांनी परत त्याच्या हातात जाऊ दिलं नव्हतं गोविंद सांच्याला मोठे मोठे मासे सुद्धा नदीला धरायचा गडात पडताना गावात चावडी पुठं जाळ्या सकट मासे धरून उभा राहायचा ताजे मासे पकडल्याची जाहिरात करायला लागायचे नाही जाळ्यात तडफडणारे मासे दिसायचे गावातल्या लोकांना असले ताजे मासे दिसल्यावर ते कशाला सोडतायत त्यामुळे गोविंदाच्या खिशात पैसे खोडू ते पैसे हॉटेलातलं खमंग खाण्यात उडायचे खिश्यात मग दामडा राहायचा नाही ओढ्याच्या खडकाच्या बाजूला टिटवी आप आपटली तेव्हा गोविंद तिच्याजवळ गेला घाल्या टीटीवीचा पाय धरला आणि मग त्यानं ती तशीच बेछूटपणे दूर भिरकावून दिली तिच्या जीव होता घायाळ तिटवी तडफडायला लागली होती खालच्या बाजूला कोणीतरी बाई माणूस येत होतं तिच्या अंगावरच ती तडफडणारी घायाळ टिटवी तीट्वी पडली टिटवीचं सारं रक्त तिच्या छातीवरच्या पांढऱ्या शुभ्र लुगड्याच्या पदरावर उडालं टिटवी तर अपवित्र आजारी असलेल्या माणसाच्या झोपड्यावरनं ती टिवटवत गेली तर आजारी माणूस जितता राहत नाही तो मरतो असा खेडेगावातला समज तिथे तर घायाल टिटवी अंगावर येऊन पडलेली त्यात तिचं रक्त छातीवरच्या लुगड्याच्या पादरावर उडालेलं कोण ग तू तिच्या जवळ येत तो बोलला तिने आपल्या डोक्यावरच्या चुंबळीवरची पाटी नीट सांभाळत त्याला पाहिलं कोण आहे हा तीही त्याला खोळ्यागत बघत राहिली आडदाण शरीराचा हा तरणा ओठावर हनुवटीवर तारुण्याचं मालरान चांगलं वाढलेलं त्याच्या हातातली गलोल कमरेला अडकवलेला तो धारदार वेळा डोळ्यातले हिस्त्र भाव यांनीच ही टिठवी घायाळ करून पाडलेली दिसते आत मुडद्या खाज भरली तुझी तिच्या ओठावर ते शब्द आले पण ती सावरली का मारलं या टिटवीला तिने त्याला सवाल केला तू कोण आहे या टिटवीची आ आई आहे का भन आहे तू तो तिरसटपणे बोलला मी आई आहे या घायाळ टिटवीची डोक्यावरची पाटी घेऊन ती खाली बसली तिने घायाळ झालेली टिटवी उचलली टिटवीची तडफड चाललेली होती ती चोच वासत होती हे बघे टिटवीची तू आयास नाही तर बैनस मला काय तुझ्याशी घेणं नाही टिटवी माझ्याकडे दे तो तिच्या अंगावर जात बोलला मजी रे आता तुझं काय राहिलं आहे तिने त्याला रोखण्यासाठी म्हटलं माझ्या नियमबाजीनं ती अजून मिली कशी नाही म्हणून तिचा पेट्टा पाडतोय माझ्या नेमबाजीनं पाडलेलं पाखरू मरूनच खाली पडतोय पण ही टिठवी अजून जितती कशी ए राक्षसा दूर हो मी हा टिठवीला पाणी पाजून जित्ती ठेवणारे ती टिठवीला घेऊन मागे सरकत उभी राहत बोलली तसा तो आणखीन आडदांडासारखा पुढे झाला त्यांनी सरळ तिचा हातच धरला तिच्या मनगटातल्या बांगड्यांचा चुरा झाला त्याच्या तळ हातात आणि तिच्या मनगटात सगळ्या मन काचात झाल्या रक्त सांडायला लागलं अरे तुझ्या हातातनं रगत सांडायला लागलं बघ ती त्याला म्हणाली तिच्या बोलण्यात त्याच्याविषयीची सहानुभूती होती माझ्या हातातनं नाही तुझ्या हातचं रगत सांडते तो तिला म्हणाला आणि त्याने आपल्या हाताची मूठ सोडली त्याने आपला तळहात पाहिला त्याच्या तळहातातून रक्त सांडायला लागलं होतं तिच्या पण मनगटातनं रक्त सांडत होतं हे सगळं अचानक घडून गेलं होतं तिला आणि त्याला काही कळलंच नव्हतं घायाळ होऊन पडलेली टिटवी केव्हाच मरून पडली होती त्या टिटवीला तिने खाली ठेवलं तो तिच्याकडे पहात राहिला त्याच्या तळहाताचं रक्त बघून ती पुढे झाली तिने आपल्या लुगड्याच्या पदरानं त्याचा तळहात पुसून काढला कितीतरी काचा जागोजागी तळहाताला लागल्यानं जखमा झाल्या होत्या तिचा घोरापान हात रक्ताळला होता त्या हाताच्या बांगड्यांचा सारा चुरा झाल्यानं तो हात भुंडा झाला होता एका हातात बांगड्या दुसरा हात भोंडा त्याला कसनूस झालं आपण हिचा हात धरला बांगड्यांचा चोरा केला अरे टीटवीला घायाळ करून जीव घेतला कुठं फिरशी न हे पाप ती पुन्हा मूळ मुद्द्यावर आली मी रोजच पाखरं मारत फिरतो या रानात पाखरं मारेच मी तो अभिमानानं बोलला अरे का पाखरं मारतो काय डोकं कभी बिघडलं काय ती त्याला समजुतीच्या स्वरात बोलली तुला काय एवढा पाखराचा पोळका का पाखरांवर तुझा एवढा जीव बोलकी अगं त्यांना गायर करून ठार मारल्यानं मला आनंद मिळतो ना अरे पाखरं देवाचं गाणं गात्यात असल्या जीवाला मारून का पा पाप घेतोय स्वतःच्या माथावर घायळ जीवांचा कशासाठी शाप घेतो तू कुठं फिडशीन तू हे पाप अरे तुला काय करायचंय माझ्या पापाचं तू गुरगोरला अरे रानच्या पाखरानं जीव लावला तर ती बी आपल्या माया करते तुझ्या घरी माया लावणारी किती पाखरं आहेत रानची सांगते ये घरला ना बघ कळल की तुला काय म्हणती तुझ्या घरी पाखरं आहेत हा हायत पाखरं पाखरं आहेत रांचं सस आहेत खा मुंड्या माकडं आहेत आहे अर अरे एवढंच काय भुजिंग बी आहेत समजलं का अरे रानच्या साऱ्या मुख्या जीवावर लेकरा ग जीव आहे माझा भुजिंगाओ मी माया करते माझ्या घरात आहे भुजिंग काय सांगते तुझ्या घरी भुजिंग बी आहे आणि तुला त्याची भीती नाही वाटत भुजिंगाची भीती कशासाठी त्याची भीती वाटायला तो काय माणूस आहे का तिने त्याला चांगलाचा दणका दिला काय म्हणली काय म्हणली तू तु? तुला भुजिंगापेक्षा माणसाची भीती वाटते आहे की तू भुजिंगापेक्षा माणसं जास्त धोक्याची असतात भुजिंगापेक्षा माणसं जास्त विषारी असतात अंगाव पाय पाडला तर भुजिंकफना उभारतो पण माणूस त्याचं तसं नसतं अरे माणसाच्या कोणी वाटेला नाही गेलं ना, ना तरी तो दुसऱ्याला घायाळ करतोय ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली हे सगळं बोलणं आपल्यासाठी आहे ह्याची त्याला जाणीव होतास तो उलटला आणि म्हणाला हे लय शानपणानं का सांगू जाते की मी पण त्या पाण्याच्या चल जरा ती गाय अरे तुझ्या तळ हाताला काचा आहेत क्या काढते मी त्या तुझ्या हाताला मी घावमारीचा पाला वाटून लावते त्याच्यामुळं जखम भरी होईन अरे माझ्यामुळं तुझ्या हाताला जखम झाली ना आता काय बोलावला हिच्यामुळं आपल्या तळ हातात काचा घुसल्या नाही तर आपल्यामुळे हिच्या हाताच्या मनगटात बांगड्याच्या काचा घुसल्या सगळा दोष आपला पण हिच्या मनाचा मोठेपणा जास्त त्यामुळे ही आपल्याला शर्मिंदी करते काय असं असेल तर आपण जास्त पागळायचं नाही ए तू जा निघून चल माझ्या हाताला नाही काय झालेलं माझं मनगट बघितलं का कसं झालंय ते मुंगसानं सापाचं तोंड दाबून रक्ताळून टाकावं तसं झालंय ते त्याने तिचं मनगट पाहिलं त्यात घुसलेल्या काचा स्पष्ट दिसत होत्या नव्या कोर कोराट मडक्यातनं पाणी पाझरावं तसं रक्त तिच्या मनगटातनं पाझरत होतं तसच ते खाली पाची बोटांकडे येत होतं तिच्या मनगटाचं ते रक्त बघून त्याला हळहळ वाटायला हवी होती तिच्यामुळे हे घडलं होतं पण त्याला त्याचं काही वाटत नव्हतं रक्ताचं त्याला काही वाटतच नव्हतं गलोलीनं पाखरू घायाळ होऊन पडलं की त्याला पाखराची जिवंतपणी पिसं काढायला मजा वाटायची पाखराची पिसं काढलेलं पाखरू त्याला नुकत्याच जन्माला आलेल्या लाल जर्द लहान पोरागत वाटायचं मग ते बिनपिसाचं पाखरू तो पाला पाचोळेच्या फेकायचा रताळे ग ते पाखरू जाळात चांगलं भाजून निघायचं काचा कचा, कचा, कचा खायला त्याला आनंद वाटायचा या असल्या या स्वभावाचा गोविंदा त्या मायाळू स्वभावाच्या बाईला थोडाच मोजणार होता तू आई बापात राहत नाही असं म्हणतात तुला का माझ्या बापाचं देणं घेणं हा अरे त्यांना मी दोन तीनदा भाकरी करून घातल्या होत्या म्हणून सांगते तुझ्या नावानं बोट मोडत होती ती आईचा छेळ चांगला आहे वे अरे तिने उगा नऊ महिने पोटात वाढवलं जन्माला आला तवा तुझ्या कळ्याला नक लावलं असतं तर बरं असं म्हातारी म्हणत होती आणि माझ्या बापानं बी काय अक्कल पाजळली असेल की ती बी सांगून टाके तुझा बाप बी बोलला असल्या कार्टाच्या हातनं मारताना बी पाणी पिणार नाही मी पिंडाला बी शिवू देणार नाही बापाला सांग मानो तसंच मर पाणी बी पाजणार नाही मारताना मी अरे तुझ्या दस पिंडाला बी येणार नाही म्हणाव कावळ्यांना बी उगा हाक मारणार नाही कुत्र्याच्या मऊ तिनं मर म्हणाव त्याला तिला तो फार भयंकर माणूस वाटला त्याच्याशी बोलायची तिची मग हिंमतच राहिली नाही ए तू मला वळखती वे आपल्या दाढी मिशाच्या काळ्या रानावरनं हात फिरवत तो बोलला आ तुला मी वळखते अरे तुला वळखायला तू तु काय गावचा पाटील आहे का फौलदारे मग माझ्या आईबापाचं कसं सांगत होती तू अरे तुझ्यासारख्या पोटी आलेल्या पोराबद्दल आईबाप काही धड बोलणार आहे तु अरे तुझ्यासारखी जन्माला आलेली दळिंद्र उगा जिती राहून आईबाच्या गळ्याला तात लावत्यात बघ कडवट शब्दात ती बोलली ती दोघं बोलत असताना डोक्यावरनं टिटवीचा फेरा दात खायला लागला चांगल्या चार पाच टिटव्या त्या दोघांनी वर बघितलं त्यांनी गलोल चाचडली त्या भटक भवान यांनी ओढ्याचं सारं शिवार त्या आवाजानं भणभणून बन टाकलं तशी त्यांनी गलोल हलवली खाली वाकून मोठ्या गोटी एवढा खडा त्याने रबराला बांधलेल्या बेचक्यातल्या चांबड्यात भरला वरती नेम धरला ती त्याची गलोल हिसकायला लागली तर त्याने तिला बाजूला लोटलं ती खाली पडली गलोलीतनं सण सण करत दगडाचा खडा उडाला आणि त्यानं चार पाच टिटवीतली एक टिटवी पाडलीच घायाळ झालेली ती टिटवी खाली पडताच तडफडायला लागली तशी ती थांबली टिटवीच्या पोटातच खडा बसला होता ती उतानं पडून पाय झाडत होती पेखुडं झाडत होती चोच वाचत आसके द्यायला लागली होती तशी ती ओढ्यातल्या पाण्याच्या डबक्याकडे पळाली तिने आपला पदर ओला केला आणि टिटवीकडे धावत आली टिटवीच्या मुखात तिने पदराचं पाणी थेंबा थेंबानं पिळलं तो तिच्याकडे बघतच राहिला आपल्याला दुसऱ्याचा जीव घायाळ करण्यात आनंद तर हिला घायाळ जीवाला वाचवण्यात आनंद कोण म्हणायची ही या गावातली तर दिसत नाही दुसऱ्या गावातली असावी ही विचारावं का हिला कोण ग तू पण ती आपल्याला तिची ओळख देईल का खडकाच्या टपऱ्याकडे टिटव्यांची ती टिवटीव ती जास्त वाढली ती म्हणाली खडकाकडं भुजिंग गेलेलं दिसतोय टिटवीच्या अंड्याकडं ए तुला कसं कळतं अरे मला त्यांच्या आवाजाची भाषा कळती काय सांगती त्याला ते ऐकून नवल वाटलं अरे जो दुसरे हो जीव लावतो ना त्यालाच ते कळतं असं ती बोलणाली तिने आपली पाठी त्या घायल टिटवीच्या पालथी घातली तशीच ती मग खडकाच्या टपऱ्याकडे पळाली तिच्या पायात भिंगरी संचारली होती तो तिच्या मागनं पळाला तिच्या पुढे गेला खडकाच्या टपऱ्याकडे खरोखर भुजिंग आहे का ते बघायला लागला भुजिंग बघायच्या आधी त्यांनी हातात बचकभर दगडाचा गोटा उचलला आ भुजिंग सामनी आला तर त्याचं डोसकं ठेसायला बरं उगा अंगावर फाडा भरून उडी घ्यायचा आ ती किंचाळली मटकन खाली बसली वेड्या बाभोळीचा काटा तिच्या टाचेत चांगला दोन फेरा एवढा खच दिशी घुसला होता तिच्या टाचेत घुसलेला काटा बघून तो खदा खदा हसला ह्यानी आपल्या टाचेतला काटा काढायचा आता हा दात काढतोय निर्दयच दिसतोय हा तिने आपल्या काटा न भरलेल्या पायाच्या मांडीवर काटा भरलेला पाय घेतला काटा बघून ती थरारली काटा चांगला देठापर्यंत पायाच्या टाचेत गेला होता आता तो काढायचा कसा तिने उजव्या हाताच्या बोटाने तो काटा उपटण्याचा प्रयत्न केला पण टणक जमिनीत ठोकलेल्या लोखंडी खुंटीसारखा तो काटा टाचेत जाम बसला होता उजव्या हातानं तिला काटा उपटताच येईना कितीही जोर लावला तरी तो हाले ना चांगला हेया देऊन तो टाचेत बसलेला होता तिने त्याच्याकडे बघितलं तर तो खुनशीपणानं तिच्याकडे बघून दात काढत होता हे मी काटा उठून पायातनं उसळी घेऊन बळबळणारं बल रक्त आहे तुझं रक्त पातळ आहे का गट आहे ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली त्याच्या डोळ्यातल्या तांबड्या रेषांचं जाळ चांगलंच गडप झालेलं दिसत होतं रक्ताची याला फार चटक दिसतीये म्हणजे तुला माझ्या पायाच्या टाचेतला काटा काढायचा आनंद नकोय तर टाचेतनं उसळी घेऊन बाहेर पडणारे रक्ताचा खेळ बागायचंय म्हण की तसं असेल तर याला आपल्या पायाच्या टाचेत घुसलेल्या काट्याला हातच लावू द्यायचा नाही तिने जोर लावून काटा उपटण्याचा प्रयत्न केला पण ओढ्याच्या चिखलात गाडीचं चाक रुतावं आणि ते बाहेर निघू नये तसं तिचं झालं पण ती एकदम खाली वाकली पाठ कडाकड वाजली तिने काटा मोडलेल्या टाचेवर सरळ तोंडच टेकवलं सरळ तिने काठ्याचा देट आपल्या दातात पकडला आणि जोर लावून खास्य दिशी बाहेर ओढला चांगला बोटाची दोन पेरं काटा अंगात घुसलेला बाण खसकन उपसून काढल्यावर रक्त उसळावं तसं टाचेतनं रक्त उसळलं आणि बघता बघता सारा तळपाय रक्तानं रंगला गेला रक्ताची रंगपंचमी तिच्या टाचेवर सांडत होती वा वा त्याचा चेहरा ते रक्त बघून खोलला या टाचेवर आपले ओठ टेकवून हिचा रक्त प्यायला पाहिजे तो तिला म्हणाला पण ती खडक्याच्या टपराकडं टिटव्यांची टिवटी वाढली म्हणून टाचेतनं उसळलेल्या रक्ताकडे न बघता तिथनं पळाली पायाची टाच चांगली बधीर झाल्यानं तिला काही जाणवलं नाही पायाच्या टाचेला सगळं रक्त त्याला सगळी ओढ्याची माती चिकटली गेली तिला त्याचं काही नव्हतं तिला टिटवीची अंडी वाचवायची होती खडक्याच्या टपऱ्याजवळ जाताच तिने नजर टाकली टपऱ्याच्या पोटाशी कुठं गवत गोळा करून अंडी घातली तर नाही येत ना ओढ्याच्या दलदलीच्या जागी दिसणारी ती नजर ही टाटवींची जात यांची अंडी घातलेली पण असल्याच जागे ती अंडी खायला सोकावलेले भुजिंग ते अशाच भक्ष्याच्या मागावर गोविंद खडकाच्या टपऱ्यापासून जरा अंतर राखून उभा होता त्याला ती तिची सगळी धडपड बागायची होती खडकाच्या टपऱ्याच्या एकदम खाली भला मोठा भुजिंग सुस्तपणे चाललेला होता पण तिला बघताच तो सावध झाला तसाच टपऱ्यावरनं खडकावर सळसळत गेला आणि त्यांनी सरळ लांब उडी टाकली तो समोर दुसरी मानवी आकृती तसा तो भुजिंग तेज झाला जांभळासारखे लाल ते टप्पोरे डोळे ताणले गेले त्याला धोका वाटला मागणं एक आकृती पुढनं एक मानवी आकृती आपल्या जागण्या मारण्याचा सवाल आहे भुजिंगानं ओळखलं पिवळा धमक भुजिंग सोन्यासारखा चमकला त्यांनी गोविंदावर सरळ चाल केली त्यानं आपला भाकरीच्या आकारा एवढा असलेला फणा उभारला त्यावर दहाचा आकडा त्याने दाखवला दहा आकड्याचा आकार डोळ्यात उडताच रांगडा गोविंद साफ उडाला त्याच्या जिभेलाच आकडे आले तो थरथरला गोविंदानं आत्तापर्यंत अनेक पाखरं मारली ससे पकडले पिंपळावरच्या खड्या फास लावून पकडल्या विहिरीच्या तोंडाला जाळ लावून पारव कबुतरं पकडली मासे खेकडे पकडले पण त्यांनी अजून कुठल्याही भुजिंगाचा सामना केलेला नव्हता त्याच्या हाती अजून कधी पाणसर्प सुद्धा आलेला नव्हता पाणसर्प बिचारा गरीब माणूस बघितला की लगेच पाण्यात उडी घेतो आणि पाण्यात दिसेन असा होतो लांब कुठेतरी जाऊन गडप होतो पण हा जमिनीवरचा बाबा हा कुठे उडी मारणार आमने सामने तो दिसणारच खालच्या मातीत आपली फडा पैलवानानं कुस्तीपूर्वी हातानं आखाड्यातली माती घेऊन वर आसमानात गुलालागत उधळावा तशी ही ह्या भुजिंगाची सलामीची पद्धत भुजिंग युद्धाला तयार झाला होता पाहता पाहता तो शेपटीवर उभारला पृथ्वीचा गोल आपल्या कडेवर घेणाऱ्या शेषनागाच्या कोळीचा हा भुजंग गोविंदाला जाणवलं आपल्यापेक्षा हा भुजिंग उंच दिसतोय त्यांनी आपल्या अंगावरच झेप घेतली तर आपला चेंडू करून यांनी आपल्याला फडेवर घेतलं तर भुजिंगानं तेच केलं सरळ त्याने उडी घेतली तसा गोविंद भेदरटपणे ओरडला मागे झाला भुजिंगाची फडा खाली मातीत आपटली होती मातीची धूळ उडाली होती पुन्हा तो सावरला भात्यातला एक बाण फुकट गेला म्हणून काय झालं दुसऱ्या बाणानं छेद घ्यायचा भुजिंग पुन्हा उभारला दुपारच्या उन्हा त्याच्या अंगची सोन्याची पिवळी झळाळी डोळ्याला दिपवत होती नुकतीच काठ टाकलेला तो आठ फुटी भुजिंग तो जवान झाला होता त्याच्यात बिजलीचा खेळ होता गोविंदाला स्वतःच्या जीवाची चिंता पडली तो कितीही भंगड असला तरी त्याला आपल्या जीवाची चिंता होतीच त्याने सरळ पाठच भुजिंगाला दाखवली आणि धावायलाच लागला भुजिंगानं त्याची पाठ धरली त्याला तो खेळ काही नवीन नव्हता रानातले उंदीर बेडकं हे त्याचं खाद्य त्यांचा पाठलाग करून त्यांना कसं आपल्या तोंडात घ्यायचं हे त्याला माहिती हात माणूस त्याचं काम सोपं होतं याच्या अंगाला कुठेही नुसती शेपटी लावली तरी हा बेशुद्ध पडतो दंश झाल्यासारखा आरडाओरडा करतो मग लोकांची धावधाव प्रत्यक्ष दंश झाल्यावर तर काही विचारायलाच नको नुसत्या स्पर्शानं ह्या माणसांचे प्राण कंठाशी येतात हे पांढरे फटक पडतात हा माणूस चांगला रांदा अणगा दिसतोय याला आपण सोडलं तर हा आपला कधी ना कधी काटा काढणार याला सोडायचच नाही याच्या पायाला विळखा मारून तक्षकानं परीक्षित राजाला जसा जहरी दंश केला तसा आपण ह्याला दंश करायचा ओढ्याचं पाणीसुद्धा आपण त्याच्या मुखात पडू द्यायचं नाही चलो एक दो चलो गोविंद धावत होता त्याच्या सगळ्या अंगाला घाम फुटला होता तोंडाला कोरड पडली होती जीभ टाळ्याला चिकटली होती पण त्या भुजिंगानं तिची पाठ सोडलेली नव्हती त्या भुजिंगाला चुकवण्यासाठी तो फार पुढे जाऊन मागे वळला ती उभे होती तिथे पळाला भुजिंगानं तिला पाहिलं तर तो तिचा पाठलाग करेल आपला पाठलाग सोडेल सर्व प्राणीसृष्टीत नराला मादी आवडते म्हणून तो भुजिंग या चांगल्या तरुण स्त्रीचा पाठलाग करेल आपल्यापेक्षा तिचा मोह त्याला वाटेल धापा टाकत तो तिच्या जवळ आला पण भुजिंगानं त्याचीच पाठ धरलेली तिच्याकडं तो बघायला लागला गोविंदाला तो भुजिंग स्त्री द्वेष्टाच वाटला आ आ आ तिने भुजिंगाला साध घातली त्यांनी आपली पाठ धरली म्हणून तिने त्याला आवाज दिले पण त्याला तिचं आव्हान नकोच होतं गोविंद घायाल टिटवी झाकून ठेवलेल्या पाठीजवळ गेला तेव्हा तिथे धडपडून खाली पाडला तसा तो भुजंग त्याच्याजवळ गेला शेपटीवर उभारला आता फक्त त्याला आपली फडा त्याच्या उघड्या पडलेल्या पायाच्या मांसल पोटरीवर आपटायची होती पुढचे येते बागदार दोन विषारी जात त्याची खूण फक्त तिथे टेकवायची होती दोन दातांची विषारी मोहर तिथे उमटवली की गोविंदाचा खेळ खाल्लास धुळीत कोसळून खाली पडलेल्या गोविंदानं भुजिंगाकडे बघितलं तर तो बाबा शेवटीवर उभा आता आपण मेलो लाकूड तोड्यानं धारदार कोऱ्हाडीचा घाव घालण्यासाठी ती उंच न्यावी तशी ती फडा मेलो मेलो घोगऱ्या आवाजात गोविंदा ओरडला त्याच्या काळजाच पाणी पाणी झालं तशी ती धावली खाली पडलेली लांब लचक शेपटी तिने चपळाईनं घेतली आणि दंशासाठी आतुर झालेल्या त्या भुजंगाला तिने तसंच मागे उडवलं शेवरीच्या काठीनं त्याचं धूड तिने वीस पंचवीस हातावर कोळून उडवलं होतं खाली पडलेला गोविंद डोळे उडवत विस्फारून तिच्याकडे बघायला लागला त्याचा अंग जड झालं होतं त्याला उठता येईना तिने त्याला हात दिला तेव्हा तो कसा बसा उठला आपला तर हिने जीव वाचवला हिचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे कोळून दूर अडवलेल्या भुजिंगाकडे तोपर्यंत ती तो धावली होती मातीच्या धुळीत अंगाचा धूळ घेऊन आपटलेला तो भुजिंग चांगलाच घुसमटला होता जरा कुठे फडा वर करतोय तो त्याच्याजवळ ती तिने हातातली शेवरी कधीच टाकली होती तिने सरळ त्याच्या दोन्ही बाजूच्या विशाच्या पिशव्यांजवळ आपली बोटर रुतवली दुसरा हा त्याच्या शेपटाजवळ तिने त्याला तसाच उचलला आठ हातांचं ते लांब लचक तेज जनावर रामानं शिवधनुष्य सहज उचलावं तसा तिने तो भुजिंग उचललेला अग ये काय कर त्याच्या तोंडातनं शब्द निघेना तिच्या त्या, त्या पराक्रमाकडे गोविंदा बघत राहिला एवढा मोठा भुजिंग हिनं पकडला मगाशी या भुजिंगानं आपली पाठ धरली तर आपण पुढे पुढे धावत होतो एखाद्या शेंदाड शिपायागत आपण होतो पण हिनी आपल्याला त्याच्या दंशापासून वाचवलं होतं नाहीतर मगाशी आपली शंभर वर्षे भरलेलीच होती हिनी आपल्या आयुष्याची दोरी तुटू दिली नाही ए हा अगं सोड त्याला सोड गोविंद तिच्यापासून अंतर ठेवत सावधपणे बोलला तिच्या नाजूक खातात ते भयंकर विष असलेलं जनावर बघत तो म्हणाला त्यावर ती म्हणाली अरे याच्यात तर माग मी सात आठ दिवस होते सारखा हुलखावण्या देत पळून जातो आता आज चांगला तावडी सापडला तुझ्यामुळं मी या भुजिंगाला पकडू शकले तुझा लय उपकार झालं बघ माझ्या ती उजळ चेहऱ्यानं म्हणाली काय म्हणाली आपल्यामुळे ही हा भुजिंग पकडू शकली म्हणून आपले उपकार मानती ती हे काय अजबच आहे आपण काय हिला मदत केली आपण तर या भुजिंगापासून जीव वाचवायला पुढे धावत होतो त्यात आपण हिच्यावर काय उपकार केले उलट आपला जीव वाचवून हिनी आपल्यावर उपकार केलेत पण ही तर म्हणतीये ह्या आठ फुटी भुजिंगाच्या ती सात आठ दिवस आहे तेव्हा आज हा हातात सापडलाय काय केलं असेल या भुजिंगाने हिचं मी हिला हा का आहे ह्याच्यापाशी तिचं काय अडलंय ए मी जाती माझ्या घराला बरं पुन्हा असलाच एखादा जातीवंत भुजिंग पकडताना गाठ पडली तर बघ आता तू कुठं जाती माझ्या गावी जाती घराला घराला जायला पाहिजे ना मला माझं पोरग घरात रडत असेल की काय सांगते तुझं लगीन बी झाले हा तर लग्नाशिवाय काय पोर होते बाहे ती हसत हसत म्हणाली त्यांनी तिला बघितलं आणि त्याची मतीच मंद झाली तो तिला पाहत असताना ती तो भुजिंग घेऊन नागिणीच्या वेगानं सळसळत गेली तिच्या हाताला तो भुजिंग म्हणजे नाग नागच तो त्याच्या फडावरचा तो दस नंबरी आकडा या नागासाठी ती नागिण होऊन सात आठ दिवस पागल झाली होती तिचा हा पागलपणा भयंकर म्हणायचा आपण पाखरासारख्या दुबळ्या जीवांना गलोलीनं घायाळ करून खाली पाडतो त्यांना भाजून खातो विळ्यानं भुयार बिळं खांडतो घोरपडी पकडतो त्याची सागुती खातो आपल्या ह्या दुष्टपणावर तिने आपल्याला चांगलं झापलं दोन शब्द सुनावले आपल्या आईबापाला असल्या उलट्या काळजाच्या पोराबद्दल काय वाटत असेल ते तिने आपल्याला सांगितलं त्यांनी तिच्या बोलण्याचा अर्थ घेतला आणि त्याला वाईट वाटलं त्याचं मन त्याला खायला उठलं घायल टिटवी तिच्या हातातनं हिसकावून घेण्यासाठी आपण तिच्या हाताचं मनगड धरलं तर तिचा सगळा चुडा त्याच्या हातनं चोरला गेला आपण तिचा गळा पाहिला तिच्या गळ्यात काळी पोत नव्हती कपाळाला कुंकू होतं का नाही त्याच्या लक्षात येईना पण मग त्याला लगेच तिचं बोलणं आठवलं लगीन झाल्याशिवाय पोर होतं का म्हणजे तिचं लग्न झालंय मग तिच्या गळ्यात काळी पोत आपल्याला कधी दिसली नाही का गडबडीत आपण फक्त तिचं तारुण्य बघत बसलो का तिने काळ्या पोतीचं बंधनच ठेवलं नाही ती अशी नागिणीसारखी तेज वर्ण पण कसा नागिणीसारखा केवढ्याच रान तिच्या सगळ्या अंगावर सांडलेलं दिसत होतं तिचा नवरा भाग्यवान तोही बहाद्दर असला पाहिजे त्याशिवाय ही, ही मर्दिनी त्याच्या गळ्यात पडलेली नसणार तिच्या नवऱ्याला बघायला हवं तिचं पोरग सुद्धा चांगलं सिंहिणीच्या छाव्यागत असणार ही शेजारच्या गावची असली पाहिजे पण तिचं गाव कोणलं म्हणायचं आपल्या गावाच्या आसपास तर सगळी गावच गावं त्यातल्या कुठल्या गावाची ही तिच्या घरी एकदा जाऊन यायचं जा। तिचं घर तिचा नवरा तिचं पोर बघून यायचं पण तिच्या घरी कुठल्या निमित्तानं जायचं जा जा जा। कारण नको का तिच्या घरी जायला तिच्या घरी समजा गेलो आणि तिच्या नवऱ्यानं आपल्याला तू कोण असा सवाल केला तर संशयानं त्यानं आपल्याला सरळ खाली आपटलं आणि कोऱ्हाडच डोक्यात घातली तर किंवा तिनेच घरातल्या कोपऱ्यात ठेवलेला भाला आपल्या छाताडात खूप असला तर जी आठ फुटी विषारी भुजिंग आपल्या हातानं सरळ पकडते त्याला घेऊन ती आपल्या घरी धावत जाते तिला आपल्यासारख्या रांगड्या शरीराच्या तरुणाची भीती काय अजबच आहे ती म्हणजे तिचं सगळंच अजब आहे तिच्या घरी जायचं खरं पण जाणं धोक्याचं आहे ती रानावनात भुजिंग पकडण्यासाठी तर येत नसेल तसं असेल तर आपण साऱ्या गावाच्या रानावना जंगलात भटकायला पाहिजे नक्कीच ती आपल्याला कुठेतरी सापडल्याशिवाय राहणार नाही त्याच्या डोळ्यासमोर तिची पाटी पडली होती त्याच्या डोक्यात लगेच विचार आला आपण तिची ही पाटी घेऊन तिच्या घरी गेलो तर तिच्या घरी जायला या पाटीच्या निमित्त चांगलं आहे त्यांनी पाटी वर उचलली तर पाटीखाली घायाळहून पडलेली टिटवी त्या टीटीवीत टीटीवी चांगला जीव होता तिने आपला पदर ओढ्याच्या पाण्यात भिजवला आणि तो या टिटवीच्या चोचीत पिळला थेमथेंब पाणी टिटवीला मिळालं तिचा जीव वाचला होता तिला वाचवण्यासाठी तिने आपली पाटी तिच्यावर पालथी टाकली होती आपण ही घायाळ झालेली टिटवी वाचवायची ती बरी होईपर्यंत सांभाळायची रोज तिला पाठीखाली खाली जाकून ठेवायचं ती चांगली हिंडायला फिरायला लागली की तिची पाटी आणि ही तिची टिटवी तिच्या हवाली करायची तिची पाटी तिने वाचवलेली ही टिटवी बघून ती खुश होईल पण तिचं घर कुठल्या गावात आहे ते पहिलं शोधायला पाहिजे स्वतः आपण तिच्या घरी हजर व्हायला हवं आपण तिच्या घरी गेलो तिच्या सामने उभा राहिलो तर तिला काय वाटेल तिला काय वाटण्यापेक्षा आपल्याला काय वाटेल ते महत्वाचं त्यांनी ती पाठी उचलली पाठीत त्यांनी ती घायल टिटवी टाकली पाटी आपल्या एका हाताच्या तळहातावर ठेवून ती पाठी तोलत तो चालायला लागला आज आपले पाय जाणार कुठे रोज आपण राहतो कुठे आपण तर आईबापाचं नाव सोडलंय त्यांनी आपल्याला सगळ्या गावावरनं ओवाळून टाकलेला बोकड अशी आपली संभावना केलेली आहे तेव्हा आपण त्यांच्याजवळ तर राहत नाही तेव्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्न येत नाही गावाबाहेरच्या पिंपळेश्वराच्या मंदिरात तो राहायचा शंकराचं मंदिर ते गावापासून दूर अंतरावरचं मंदिर दिवस असताना सुद्धा तिथे कोणी जायचं नाही सोमवारी फक्त तेवढा गुरव एकांतातल्या पिंपळेश्वराच्या पिंडीला पाण्यानं आंघोळ घालण्यासाठी यायचा पाण्यानं पिंडीला आंघोळ घातली की तो पिंडीला बेलाची पानं वाही भक्तिभावानं पिंडी पुढे नतमस्तक होई गुरुवाशिवाय एखाद दुसरा म्हातारा शिवभक्त येई मंदिरात प्रवेश करण्याआधी तो भल्या मोठ्यानं शंभो महादेवा असा गजर करे मोठ्यानं ओरडण्याचा उद्देश एकच मंदिरात कोणी आत असलं तर त्या आवाजानं घाबरून बाहेर पळावं वाग लांडगा असला तर त्यांनी दुसऱ्या दरवाज्यानं गुल व्हावं त्या जनावरांना आपल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात हल्ला करू नये आणि अशा मंदिरात गोविंद राहत होता सोमवारचा मात्र तो तिथून गायब झालेला असे आपण त्या मंदिरात राहतो याचा तो कोणालाही पत्ता लागू देत नव्हता त्याची तो अशी एक प्रकारे काळजी घेत होता दिवसभर रानात हवी ती शिकार मिळायची ती भाजून खायची संध्याकाळी फक्त पिंपळेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आडवा व्हायचा पिंडीचा त्याला आधार वाटत असे शंकर शंभो पिंपळेश्वर आपल्याला आधार देतो ही तिथे झोपताना तो मनातनं प्रार्थना करत असे मंदिराला मंडप होता साऱ्या दगडी बांधकामाचा मंडप त्या मंडपात कधी काळी एक साधू धुमी पेटवून राहत होता दिवसभरात मंडपात धुमी त्या धुमीच्या आगीनं आणि धुरानं कुठचंच जनावर आत येत नव्हतं साधूभोवानं पिंपळेश्वराच्या दक्षिण बाजूला पसरलेल्या ओसाड जमिनीत चांगलं बागायत केलं होतं त्यांनी तिथे दोन पुरुष खोलीची छोटीशी विहीर खणली होती तिला चांगलं पाणी होतं त्या विहिरीवर मग कुठल्या तरी भक्तानं दोर आणि बादली आणून ठेवली बुवानं त्या दोर बादलीचा उपयोग केला सगळं पाणी उपसून त्यानं त्या ओसाड जमिनीत सर्व जातीच्या झाडांची लागवड केली चांगली वनराई झाली त्या जागेत ती वनराई फुलायला लागली फळू लागली गुरुवाला ते उत्पन्न आरामात मिळायला लागलं लोक साधुबुवाच्या भजनी लागले त्यांनी सर्वांनाच आपलं मानलं पण एक दिवस पोलीस गावाबाहेरच्या त्या मंदिरात घुसले आणि त्यांनी साधुभावाला अटक केली होती कारण तो खराखोरा साधुभोवा नव्हता तुरुंग फोडून पळालेला तो अट्टल गुन्हेगार होता आपल्याला कोणी पकडू नये ओळखू नये म्हणून त्यांनी साधुभावाचं वेषांतर केलं होतं गावात कोणाशी बोलावं तर आपलं साधुभावाचं ढोंग फसेल म्हणून त्यांनी गावाबाहेरचं ते मंदिर राहण्यासाठी पसंत केलेलं होतं लोकांनी गावाबाहेरच्या मंदिरात यावं आपल्या भजनी लागावं म्हणून त्यांनी वंदराई फुलवली मंडपात धुमी पेटवली त्याच्यासारख्या भंगड लोकांनी देवदर्शनाला येण्याच्या निमित्तानं गांजे ऐका याची चौकशी केली तर साधुभोवानं कमरेला अडकवलेली चांदीची चिलीमच दाखवली आणि लगेच धुमीतला विस्तवाचा खडा चिलमीट टाकून गांज्याचा धूर त्याच्या तोंडावर सोडला मग काय गांजे कस यायला लागले मंदिरात त्यांनी साधुभावाचा मोठेपणा गावात पसरवला झालं साधूबोवा मग सर्वसामान्यांना अंगारा धुपारा द्यायला लागले अंधश्रद्धाळू लोक मूर्ख त्यांना लगेच उताराही पाडायला लागला त्यांनी साधू महाराजांना दक्षिणा द्यायला सुरुवात केली साधूबुवा पैसे घेत नव्हता फळं नारळ तांदूळ ज्वारी गहू कपडे हे घ्यायचा आंघोळीसाठी सुवासिक साबण मागायचा आता काय त्याला आंघोळीला विहीर होती राहायला मंदिराचा मंडप अन्नवस्त्राची सोय झाली नशेसाठी वनराईत गांजा पिकायला लागला त्यात पोलिसांची धाड पडली आणि साधुबाला त्यांनी पकडून नेलं होतं त्याच मंदिरात भंगड गोविंद राहत होता त्याला तिथे आंघोळीची सोय होती मासे पकडून तो गावात विकत होता पैसे गावातच हॉटेलात खाण्यापिण्यात उडवत होता जवळ पैसा ठेवत नव्हता पैसे आपल्या कमरेच्या तंबाखूच्या बटव्यात ठेवायला तो मागत नव्हता खुशाल चेंडूचं झीण जगत होता पण त्या तरुण स्त्रीनं त्याला चांगलं भुलवलं होतं गोविंदाला आता तिच्या गावचा पत्ता हवा होता तिने वाचवलेली ती टिटवी आणि तिची पाटी तो तिला नेऊन देऊ इच्छित होता मंदिराच्या मंडपात आल्यावर त्यानं टिटवीला गवतात ठेवलं तिच्यावर पाटी टाकली आणि मग तो मनानं दूर जायला लागला मित्र हो हा पहिला भाग इथेच संपला घायाळ या कादंबरीचा घायाळ ह्या कादंबरीचा दुसरा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार मित्रो